मी आणलाय तुमच्यासाठी जबरदस्त 3.5 BHK या लोकेशन पासून प्रस्थापित डीमार्ट हे फक्त 400 फिटाच्या अंतरावर असणार आहे, म्हणजे जवळपास 1580 स्क्वेअर फिटचे दोघेही रो हाऊस आहे. आणि प्राइसिंग जर बघितली ना तर फक्त तर हॅलो फ्रेंड्स, तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा खूप 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 स्पेशल असणार आहे, कारण की मी आणलाय तुमच्यासाठी जबरदस्त 3.5 BHK लोकेशन आहे आपल्या पेट रोडला पॉवर लॉन्चच्या समोरच्या बाजूला मेरगाम परिसरामध्ये. हे प्राइसिंग ऐकून तुम्ही नक्की थक्क होणार आहे, त्यामुळे प्राईस जाण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी आहे आपल्याकडे हा 3.5 BHK कॉर्नर आणि साईज मिळते आपल्याला 1580 स्क्वेअर फूट. दोघंही ट्विन बंगला आहेत, दोघंही कॉर्नर आहेत, त्यासोबत आपल्याकडे 4 BHK सुद्धा असणार आहे. प्राईस मी शेवटी सांगतोच, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केले आणि सबस्क्राईबच्या बटणावर क्लिक करा, बाजूचे बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल. आणि ज्यांना आपल्या प्रॉपर्टीचे मार्केटिंग करायचे असेल तर या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. सर्वात प्रथम म्हणजे आपण आपल्या लोकेशनबद्दल जाणून घेऊयात. लोकेशन आहे आपला आजचं पेट रोडला आर्टो ऑफिसपासून अगदी जवळ, म्हणजे आर्टो ऑफिसपासून फक्त 700 ते 800 मीटरच्या अंतरावर आहे. बाकी पवार लॉनच्या अपोजिट साईडला आपला हा प्रोजेक्ट आहे. लोकेशन आहे हे मेरगामचं. या लोकेशनपासून प्रस्थापित डीमार्ट हे फक्त 400 मीटरच्या अंतरावर असणार आहे. त्यासोबत रिलायन्स मार्ट देखील आपल्या प्रोजेक्टपासून फक्त 400 मीटरच्या अंतरावर आहे. असं सर्व आपलं आजचं भरगच्चं लोकेशन आहे. आजूबाजूला आपण बघू शकतो सर्व रोजचे प्रोजेक्ट इथे बघायला मिळतात. आज आपल्याकडे 2-3 बंगला आहे, साईज सेम आहे, म्हणजे जवळपास 1580 स्क्वेअर फूटचे दोघंही रो हाऊस आहे. प्लॉट साईज जर बघितली तर 107 वाराचा आपला एक प्लॉट असणार आहे. बाकी सुंदरसे इलिव्हेशन आपल्याला या ठिकाणी दोघंही रो हाऊसला बघायला मिळतं. तर चला आता आतमधून देखील बघूया. सुरुवातीला असणार आहे ती स्पेशियस पार्किंग, ज्या ठिकाणी 2 4-सीटर कार व्यवस्थित पार्क होईल एवढी मोठी पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. समोरच्या बाजूला आपल्याला इथे आतमधून थ्री वेचं गेट बघायला मिळतं, जे की तुमच्या पार्किंगसाठी असणार आहे. आणि ज्या गेटनी मी आत आलो ते आपल्या रेग्युलर व्ह्यूसाठी असणार आहे. बाकी हा आपला कॉर्नर असल्यामुळे साईडला देखील 5 फुटाची जागा बघायला मिळते. आपल्या पार्किंग मध्ये असणार आहे आपली वॉटर टँक, ज्या ठिकाणी आपल्याला जवळपास 22 लिटरचं वॉटर स्टोरेज ग्राउंड ला बघायला मिळतं. आणि त्याच प्रकारे 1000 लिटरचं वॉटर स्टोरेज आपल्याला वरती बघायला मिळणार आहे. त्यासोबत आपल्या पार्किंग मध्ये इथे इलेक्ट्रिक व्हेकल साठी चार्जिंग पॉईंट सुद्धा काढून दिलेला आहे. असल्याला तुमचा पार्किंग एरिया साईडची 5 फुटाची मार्जिन देखील बघितली. पाठीमागच्या साईडला आपला ड्राय एरिया आहे, जो की आपण पुढे बघणार आहोत. बाकी या ठिकाणी आहे आपला मेन डोर. मेन डोरच्या समोर आपल्या ही जागा रिकामी असते, त्या ठिकाणी तुमची नेम प्लेट लागेल. आणि या ठिकाणी आपला लिव्हिंग एरिया आहे. तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया. पण जिथून आपण लिव्हिंग एरियामध्ये एंटर करतो ते म्हणजे आपला मेन डोर. वास्तूप्रमाणे पूर्व पश्चिम दिशेला आपला मेन डोर मिळतोय. चांगली थिकनेस हाईट आपला या ठिकाणी आपल्या डोरला बघायला मिळतो. आणि बाकी त्यानंतर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया. तर हा असणार आहे तुमचा लिव्हिंग एरिया. साईज बघायला मिळते आपल्याला 12 फूट बाय 12 फूट, चांगली मोठी साईज आपल्याला या ठिकाणी मिळते. मेन म्हणजे विड्थ आपल्याला चांगली 12 फुटाची बघायला मिळते. बाकी तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये आपल्याला दोघंही साईडला मोठ्या विंडो बघायला मिळतात, ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये मिळतंय. त्यासोबत तुम्हाला तुमच्या लिव्हिंग एरियामध्ये एक वॉल सीलिंग सुद्धा प्रोव्हाइड केलेली आहे. जेवढे पण इलेक्ट्रिक फिटिंग म्हणजे आपली वायरिंग असणार आहे किंवा स्विचेस असणार आहेत, सर्व आपल्याला स्टँडर्ड कंपनीचे बघायला मिळतात. म्हणजे वायरिंग सर्व पॉलिकेपची आणि स्विच बटन सर्व आपला K9 ची मिळणार आहे. त्यासोबत आपण जर फ्लोरिंग बघितली तर 2x4 ची डबल वेट पॅट फ्लोरिंग आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेली आहे.
तिकडे असणार आहे तुमचा जिना, जो की आपल्या दोघही बेडरूमकडे राहतो. बाकी जिन्याच्या समोरच्या बाजूला आहे आपलं फर्स्ट वॉशरूम. तर ती असणार आहे तुमचं किचन. साईज मिळते आपल्याला 12 फुटाची विड्थ आणि त्यासोबत 10 फुटाची लेंथ. हे शेपमध्ये किचन प्लॅटफॉर्म आहे. वास्तूप्रमाणे आपलं किचन होत आहे. त्यासोबत सर्व नळ फिटिंग हे आपल्याला इलिगेन्झा कंपनीची बघायला मिळते. जेवढे इलेक्ट्रिक स्विच आपल्या किचनमध्ये गरजेचे आहेत सर्व काही आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे. त्यासोबत आपल्या इथे वरती लॉकसुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. बाकी तुम्ही जर तुमचं किचन ऑर्डर कनेक्ट घेतला त्या ठिकाणी आपल्याला सँडविच फिलिंग बघायला मिळते. म्हणजे दोन कनेक्टच्या मध्ये ते आपला इप्रॉक्झी क्लिक केलेलं दिसतंय. हे झालं तुमचं किचन. किचन पासून आपण बाहेर निघालो की या ठिकाणी असणार आहे आपला ड्राय एरिया. ड्रायरसाठी आपल्या इथे दोन नळाचे कनेक्शन मिळत आहेत. म्हणजे एक रेग्युलर आपल्या वॉशिंगसाठी आणि सेकंड म्हणजे आपल्या वॉशिंग मशीनसाठी सेपरेट कनेक्शन. त्यासोबत या ठिकाणी आपला इलेक्ट्रिक पॉईंट आहे तुमच्या वॉशिंग मशीनसाठी. थोडंसं आपण जर पुढे आलो तर या ठिकाणी असणार आहे आपली बॅक साईड. हॉल आणि किचन तर बघितला. आता आपण सुरू करूया आपले तिघही बेडरूम बघायला. या ठिकाणी असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम. तर हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम. साईज बघायला मिळते आपल्याला 10 फूट बाय 12 फूट चांगली मोठी साईज मिळते. त्यामध्ये तुमचा बेड व्यवस्थित बसतो आणि त्यासोबत तुम्हाला तुमच्या कबडसाठी पण चांगली जागा मिळते. बाकी या ठिकाणी देखील आपल्याला दोघं साईडला विंडो बघायला मिळतात. त्यामुळे क्रॉस व्हेंटिलेशन तिची उत्तम मिळते. या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे दोघंही रो बंगलो कॉर्नर आहेत. त्यामुळे आपल्याला दोघंही साईडला प्रत्येक रूम मध्ये असे विंडो बघायला मिळतात आणि व्हेंटिलेशनची अडचण तुम्हाला या ठिकाणी किंवा या रोज होते. बाकी तुम्हाला तुमच्या बेडरूम मध्ये एक लॉक सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. ग्राउंड फ्लोर आपण पूर्णपणे बघितलेलाच आहेत. आता उरले आपले दोघे बेडरूम, ते देखील बघूया. चला या प्रोजेक्ट मध्ये आपल्या दोघेही रो बंगलो मध्ये आपला आरसीसी प्रोव्हाइड केलेला आहे ग्राउंड पासून तो वरती टेरेस पर्यंत. बाकी वरती देखील बघूया. तर आता येऊन पोहोचलोय आपण आपल्या पहिल्या मजल्यावर. ज्या ठिकाणी आपले दोघेही बेडरूम आहेत आणि दोघांच्या मध्ये पण आपल्याला एक चांगली जागा बघायला मिळते. म्हणजे आपला सिटिंग एरिया बघायला मिळतो. साईज मिळते आपल्याला 10 फूट बाय 9 फुटाची. या ठिकाणी देखील आपल्याला एक मोठी विंडो मिळते. त्यामुळे तुमच्या सिटिंग एरियामध्ये चांगला प्रकाश पडतो आणि त्यासोबत तुमच्या जिन्यावर सुद्धा चांगला प्रकाश पडतो. हा झाला तुमचा सिटिंग एरिया. सिटिंग एरियापासून थोडं पुढे जाऊया. या ठिकाणी बघूया आपला सेकंड बेडरूम. तर हा असणार आहे तुमचा सेकंड बेडरूम. याला आपण मास्टर बेडरूम पण म्हणू शकतो. मास्टर बेडरूम नाही म्हटलं तरी हरकत नाही. बाकी आपण जर साईज बघितली तर 10 फूट बाय 10 फुटाचा तुमचा हा सेकंड बेडरूम असणार आहे. या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला एक विंडो बघायला मिळते. मोठी विंडो आहे. बाकी तुम्हाला या ठिकाणी एक ड्रॉप सुद्धा प्रोव्हाइड केलेला आहे. आणि मी तुम्हाला म्हणतो याला तुम्ही मास्टर बेडरूम म्हणा किंवा नका म्हणा, तर या ठिकाणी आपल्याला अटॅच वॉशरूम मिळत आहे. पण त्यासाठी एंट्रन्स मिळतोय आपल्याला आपल्या बाल्कनीमध्ये. तुमची बाल्कनी आहे, ते बाल्कनीच्या समोर असणार आहे आपलं वॉशरूम. आपल्या बाजूचा रो बंगलो म्हणजे आपला सेकंड रो बंगलो, सेम डिझाईन आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते. म्हणजे अशी आपली ही बाल्कनी, त्याच प्रकारची आपली समोरची देखील बाल्कनी आहे. बाकी हा झाला तुमचा सेकंड बेडरूम. आता आपण आपला तिसरा आणि शेवटचा बेडरूम बघूया. तो पूर्णपणे मास्टर बेडरूम आहे. तर हा असणार आहे तुमचा थर्ड बेडरूम, मास्टर बेडरूम. साईज बघायला मिळते आपला 12 फूट बाय 11 फुटाची. या ठिकाणी आपल्या समोरच्या बाजूला एक विंडो मिळते. बाकी तुमचं या ठिकाणी असणार आहे आपलं वॉशरूम, म्हणजे आपल्या या प्रोजेक्टचं थर्ड वॉशरूम. या ठिकाणी असणार आहे तुमची बाल्कनी. बाल्कनीच्या दरवाजाच्या वरती आहे आपला लॉक. बाल्कनीसाठी ते आपला हा 2 वेचा फ्रेंगल प्रोव्हाइड केलेला आहे, ज्यामध्ये आपले इथे मॉस्किनेट सुद्धा बघायला मिळते. बाकी बाल्कनी पण तुमची चांगली मोठी बघायला मिळते. जवळपास तुम्हाला 9 फुटाची बाल्कनी या ठिकाणी मिळते. वरती आपल्याला बऱ्यापैकी पॅक करून दिलेला आहे. त्यासोबत पॅराबोला काढून दिलेला आहे. म्हणजे तुम्हाला पॅक करायचं असेल तर शीट किंवा ग्लास टाकायचं आणि त्यासोबत तुम्ही त्याचा यूज करून इथे झोका सुद्धा बांधू शकता.
त्यानंतर ही आहे तुमची फ्रंट साईड, ज्या ठिकाणी आपल्या एसीचं रेलिंग आणि टफोनला प्रोव्हाइड केलं जाणार आहे. तर असा संपूर्ण आपला आजचा 3.5 BHK रो बंगलो आहे. आता वरती आहे आपला टेरेस, तो देखील बघूया. चला तर आता येऊन पोहोचलोय आपण आपल्या टेरेस वरती, ज्या ठिकाणी आपल्या ग्राउंडला म्हणजे आपल्या फ्लोरिंग साठी इथे ब्रिक बॅट उभा आणि त्यावर चायना मोजॅक करून दिलेला आहे. बाकी वरती असणार आहे आपलं वॉटर स्टोरेज, जे की आपल्या प्लास्टो कंपनीचं 1000 लिटरचं बघायला मिळेल. या ठिकाणी सोलार व गिझरचे पॉईंट सर्व आपल्या सर्व वॉशरूममध्ये बघायला मिळतात. त्यासाठी सोलारचा पॉईंट सुद्धा इथपर्यंत आणून दिलेला आहे. बाकी टेरेसची साईड आपण बघू शकतो, एक अखंड टेरेस आपला या ठिकाणी मिळतोय. थोडं अजून पुढे आल्यानंतर म्हणजे आपल्या या पॅरापेट वॉलच्या पुढे या ठिकाणी देखील आपल्या बरीचशी जागा बघायला मिळते, जी की असणार आहे तुमच्या गार्डनिंगसाठी. असं झाला संपूर्ण आपला आजचा हा 3.5 BHKचा रो हाऊस, ज्या ठिकाणी आपल्याला 1580 स्क्वेअर फीटचा हा 3 BHK कॉर्नर बघायला मिळतोय. आणि प्राइसिंग जर बघितली ना तर फक्त 55 लाखांमध्ये तुम्हाला हा 3.5 BHK येतोही कॉर्नर या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे, आणि तेही सर्व खरेदी खर्चासह. लोकेशन आहे आपलं आजचं पेट रोडला आयटी ऑफिसच्या पुढे, म्हणजे आयटी ऑफिसपासून फक्त 700 मीटरच्या अंतरावर मेरदाम परिसर पवार लॉनच्या अपोजिट साईडला. तुम्हाला जर रोजची माहिती हवी असेल तर खाली नंबर दिला आहे, नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि आपल्या साईटवर व्हिजिट करा. तर असं आपला आजचा हा संपूर्ण 3.5 BHKचा रो बंगलो. तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.